आज आपण हलवाई सारखे गव्हाच्या पिठाचे पेढे कसे बनवायचे ते पाहतोय। त्याच्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचा पीठ घेतलेला आहे। सुरुवातीला तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी इथे घ्या आणि त्याच वाटीने सगळं साहित्य तुम्ही प्रमाणशीर घ्या। तर इथे मी एक वाटी गव्हाचा पीठ घेतलेला आहे। इथे मी साजूक तूप घेतलंय आणि इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। तर ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे। पाऊण वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला थोडं जास्त आणि एका वाटीला थोडंसं कमी। इथे गॅसवरती मी पॅन तापायला ठेवला होता आणि पॅन आता व्यवस्थित तापलेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि सुरुवातीला आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेऊया। मंद आचेवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ मी छान 4 ते 5 मिनिटं तूप न घालता भाजून घेतलेलं आहे। खूप सुंदर वास यायला आता सुरुवात झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण घालूया 2 चमचे तूप। आणि ह्या तुपामध्ये आपण हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। एकसारखं असं सतत उलटण्याने हे पीठ असं भाजत राहायचं। आता इथे मी आणखी 2 चमचे तूप घालते आहे। हे पहा 2 चमचे तूप मी इथे घातलेलं आहे आणि हे पीठ आता छान तुपावरती आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे पीठ मंद आचेवरती भाजायचं आहे। जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करा आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला तुम्ही प्लीज विसरू नका। हे पहा असं छान एकसारखं ह्याचं ज्या कुठळ्या होत आहेत ना त्या अशा उलटण्याने मोडून घ्यायच्या। याआधी मी तुमच्यासोबत मूग डाळीचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि जर तुम्ही अजून मूग डाळीच्या लाडूची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही जरूर बघा। तर हे पहा इथे आता व्यवस्थित आपण पीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी आणखी 1 चमचा तूप इथे घातलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पिठाचा हलकासा रंग तुम्हाला बदललेला दिसेल। तर हे पीठ आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे। जसं जसं पीठ भाजत जाईल तसं तसं छान पिठाला खमंग वास सुटायला लागेल। तर आता तुम्ही बघू शकता पिठाचा अगदी सुंदर रंग आलेला आहे। तर इथे मी 5 चमचे तूप वापरलेलं आहे। 5 चमचे तुपामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं आणि छान आता त्याच्यावरती गोल्डन ब्राऊन कलर देखील आलेला आहे। अगदी हलवाईसारखं मिठाईचा जो असतो पेढ्याचा रंग अगदी तसंच इथे पिठाचा रंग आलेला आहे। मंद आचेवरती हे पीठ भाजल्यामुळे पिठाला छान खमंगपणा पण आलेला आहे। तर हे पहा आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर इथे मी भाजलेलं पीठ प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। पीठ अजून गरम आहे तर हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी घेतली आहे मिल्क पावडर। ही 5 चमचे मिल्क पावडर मी घेतलेली आहे, ती आपण ह्यामध्ये घालूया। मिल्क पावडर घातल्यामुळे पेढ्यांना छान खव्यासारखी टेस्ट येणार आहे। तर हे आपण आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे पिठी साखर, ती पण आपण ह्यात घालूया। आणि आता हे सगळं आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर इथे मी छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल किंवा ते व्यवस्थित बांधायला येत नसेल तर तिथे तुम्ही 1/2 चमचा तुपाचा घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आता हे मिश्रण असं बांधलं जात आहे, छान एकत्र येत आहे, हे पहा। तर इथे मी 1 छोटा चमचा वेलची पूड घेतली आहे। मी वेलची आणि साखर एकत्र करून मिक्सरवरती बारीक वाटून घेतले आहे। इथे 1 छोटा चमचा मी घेतलेला आहे, तेही आपण यात घालूया। तर वेलची पूड घातल्यामुळे पेढ्याला खूप सुंदर चव येते आणि छान स्वाद पण येतो। तर आता हे सगळं आधी आपण व्यवस्थित मिक्स करूया। तर इथे मी व्यवस्थित वेलची पूड मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण पेढे बनवायला घेऊया। तर हे पहा असं छान मिश्रण हातामध्ये असं घ्यायचं
थोडंसं दाबून दाबून त्याला घेतलं की छान बाइंड होतं ते, आणि नंतर त्याला हलका गोल करायचं आणि थोडंसं प्रेस करायचं, अगदी पेड्यासारखा त्याला आकार द्यायचा। तर हे पहा, इथे मी पेडा बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा छान त्याला आकार मी दिलेला आहे। हे पहा, थोडंसं त्याला शेप द्यायचा। हे पहा, इथे हे पेडे बनवून तयार झालेले आहेत, अगदी हलवा स्टाईल असे हे पेडे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहिलं, घरात फक्त 2 साहित्यांपासून आपण हे पेडे बनवलेले आहेत। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे पेडे बनवलेले आहेत। हे पेडे बनवण्यासाठी ना आपण हवा घातलेले ना कंडेन्स्ड मिल्क, अगदी आपल्याला जमेल सहज बनवता येतील असे हे पेडे बनवलेले आहेत। पण हे पेडे अतिशय अप्रतिम चवीचे बनलेले आहेत आणि तुम्हाला त्यातला एक पेडा मी दाखवते, तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा। अतिशय सॉफ्ट असे हे पेडे आपले बनवून तयार झालेले आहेत। तर हे पेडे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।